गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, खाली बसा। काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मी तुमची निबंध स्पर्धा घेणार आहे व त्याचा विषय आहे माझी आजी व माझे आजोबा। तुम्ही तुमच्या आजी आजोबांविषयी असणारे विचार या निबंधातून लिहायचे, किमान 150 ते 200 शब्द यामध्ये लिहायचे आहेत। आणि जे काही तुम्ही तुमच्या आजी आजोबांविषयी लिहिणार आहात ते खरे असावे, कुठल्याही पुस्तकात पाठ करून बघून लिहिलेले नसावे। तर तुम्ही सगळे तयार आहात का? ओके, मग सगळ्यांनी आपल्या वह्या काढा, तुमची वेळ सुरू होते आता। आता लिहिणे थांबवा, वेळ संपली आहे। सगळ्यांनी आपल्या वह्या जमा करा। मला आशा आहे की सर्वांनी चांगला निबंध लिहिला असेल, याचा निकाल मी उद्या तुम्हाला सांगेन। मॅडम, मी आत येऊ का? हो सर, आत या, प्लीज बसा। मॅडम, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे। हो सर, बोला। मला तुमचा चेहरा थोडा टेन्शन मध्ये वाटतोय, बोला काय झालं? हो मॅडम, गोष्टच तशी आहे। मॅडम, आज मी माझ्या वर्गामध्ये एक निबंध स्पर्धा घेतली होती, त्याचा विषय होता माझे आजी आजोबा। त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी निबंध चांगले लिहिले, मात्र रेखाचा निबंध तपासत असताना मी विचारात पडलो, म्हणून मी इथं आलो। असं काय लिहिलं आहे तिने? मॅडम, आपण स्वतः हा निबंध वाचून बघा, तुम्हाला सर्व गोष्ट कळेल। माझे आवडते आजी आजोबा, माझे नाव रेखा आहे। मी माझ्या आजी आजोबांवर भरपूर प्रेम करते आणि ते ही माझ्यावर भरपूर प्रेम करतात। ते मला राजा राणीच्या गोष्टी आणि परींच्या कथा सांगतात। माझे आजोबा मला माझ्या पप्पांच्या लहानपणीच्या करामती सांगतात। ते म्हणतात की तुझे पप्पा अगदी तुझ्यासारखे होते। मी तुझ्या पप्पांना लहानपणी खांद्यावर घेऊन जत्रेला जायचो। खेळताना जेव्हा तो पडायचा तेव्हा तो खूप रडत असायचा, तेव्हा मी त्याला उचलून घेऊन माया करायचो। मात्र आज ज्या वेळी माझ्या आजी आजोबांना माझ्या पप्पांची गरज आहे, मात्र माझे पप्पा ती जबाबदारी विसरलेले आहे। माझी मम्मी सतत माझ्या आजी आजोबांबरोबर घरी वाद घालत असते आणि ती मला म्हणते असे ते की ज्यावेळी ही म्हातारी माताला मरेल तेव्हा मला चैन मिळेल। माझी मम्मी त्यांना वेळेवर जेवण देत नाही किंवा त्यांना वेळेवर औषधेही देत नाही। मी गेल्या 1 वर्षांपासून माझ्या आजी आजोबांच्या खोलीत गेलेले नाही। मी माझ्या त्यांच्या बरोबर बोललेलं व त्यांच्या जवळ गेलेलं माझ्या पप्पांना आवडत नाही। माझे पप्पा मला सांगतात की माझे आजी आजोबा जुन्या विचारांचे आहेत। जर तू त्यांच्या सोबत राहिलीस तर तू ही जुन्या विचारांची होशील आणि तू कधीही आयुष्यात मोठी होणार नाहीस। परंतु मला माझ्या आजी आजोबांसोबत राहायचे आहे, मला त्यांची खूप आठवण येते। आय लव्ह यू आजी आजोबा। हा तर खूपच टेन्शनचा विषय आहे,
या विषयावर आपल्याला रेखा बरोबर बोललं पाहिजे। हो मैडम। जरा सरांच्या वर्गातील रेखाला बोलावून आणा। ओके मैडम। Yes. हॅलो रेखा, कशी आहेस? मी ठीक आहे मॅडम। बाळ रेखा, तू जे या निबंधामध्ये लिहिलं आहेस ते खरं आहे का? हो मॅडम, मी कधीही खोट बोलत नाही। रडू नको बाळ, मी तुझे दुःख समजू शकते। मी तुला तुझ्या आजी आजोबांपासून जास्त दिवस दूर राहू देणार नाही। मी तुला वचन देते की तू लवकरच आपल्या आजी आजोबांना भेटशील। आता तू आपल्या वर्गात जा आणि मन लावून अभ्यास कर। सर, आता तुम्ही रेखाच्या वडिलांना फोन लावून प्रिन्सिपलने शाळेत बोलवलं आहे म्हणून सांगा। हो मॅडम। हॅलो, रेखाचे वडील बोलत आहात का? हो सर, बोला। तुम्हाला आज प्रिन्सिपल मॅडमनी शाळेमध्ये भेटायला बोलवलं आहे। काय झालं सर, काही चिंतेची बाब तर नाही ना? काही नाही, तुम्ही या मॅडमना भेटा, मग तुम्हाला सर्व काही कळेल। ओके, मी शाळा सुटायच्या येतो सर। आज येऊ का मॅडम? हो या मिस्टर शिंदे, बसा। नमस्कार मॅडम, काय झालं, कशाला बोलवलं? आपल्या बरोबर महत्वाचं बोलायचं होतं म्हणून बोलावलं। त्याचं असं आहे की शाळेने एक नियम बनवला आहे की ज्याच्यामध्ये सर्व पालकांनी आपल्या मुलांबरोबर घरी फक्त इंग्रजीमध्ये बोलायचं आहे, कोणीही मराठी किंवा अन्य भाषेत त्यांच्यासोबत बोलू नये, कारण तुमची मुलगी इंग्रजी मीडियम मध्ये शिकत आहे व तिला इंग्रजी आलंच पाहिजे म्हणून हा नियम बनवलाय। हे कसं काय शक्य आहे मॅडम? आम्ही तर मराठी शाळेत शिकलो आहे व आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, हे अवघड आहे। हो मला माहिती आहे, थोडं अवघड आहे मात्र अशक्य नाही। थोड्या दिवसांमध्ये तुम्ही ही इंग्रजी बोलू शकता, तोपर्यंत तुम्हाला रेखासोबत फक्त इंग्रजीतच बोलावं लागेल, कारण हा नियम आहे तो सर्वांना पाळावाच लागेल। मॅडम, आम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून आम्ही आमच्या मुलांना या इंग्रजी शाळेत घातलं आहे, कारण पुढे जाऊन ती मोठी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। मात्र तुमच्या या अटी व नियमामुळे आम्ही त्यांच्या बरोबर बोलायचं नाही का? हे तर का फार चुकीच आहे। हो खरंच आहे मिस्टर शिंदे, सगळ्याच पालकांना वाटतं की त्यांची मुलं मोठी व्हावी, पण एक सांगते की प्रत्येक पिढीनुसार सर्वांची विचार करण्याची क्षमता बदलत जाते, याला आम्ही दोन पिढीतला फरक समजतो। मॅडम तुम्ही असं का सांगत आहात, मला काही कळत नाहीये। कळेल तुम्हाला, एक विचारू, तुमच्या व रेखाच्या विचारात काही फरक आहे का? हो मॅडम, कारण जे आम्ही आमच्या मुलांसाठी आता करतो त्या सर्व सुख सुविधा आमच्या काळी नव्हत्या। अजून एक प्रश्न विचारू का? हो मॅडम। ज्या सुविधा
सुविधा तुम्हाला मिळाल्या त्या तुमच्या वडिलांना मिळाल्या का? नाही मॅडम, अजिबात नाही। त्या काळात शाळा नव्हत्या आणि असली तरी एखादी दुसरी शाळा तरी सगळे शाळेत जात नव्हते। ही गोष्ट समजावायला मी तुम्हाला इथे बोलावलं आहे। म्हणजे काय मॅडम, सगळं सगळं सांगा। मला हेच म्हणायचं आहे की तुमच्या वडिलांच्या काळात शाळाही नव्हत्या व टेक्नॉलॉजी पण ऍडव्हान्स नव्हती। तो काळ रेडिओचा होता, तुमचा काळ टीव्ही आणि लँडलाईनचा होता आणि तुमची रेखा ज्या काळात जन्माला आली आहे तो इंटरनेटचा जमाना आहे। आज सगळीकडे मोबाईल, लॅपटॉप आणि हायटेक टेक्नॉलॉजी आहे। खरं सांगायचं झालं तर टेक्नॉलॉजीने माणसाला हायटेक बनवलं आहे। पण तुम्ही मला हे का सांगाल मॅडम? त्याचं काय आहे की आज रेखाच्या क्लासमध्ये निबंध स्पर्धा होती व तिचा विषय होता माझे आजी आजोबा। जेव्हा मी रेखाचा निबंध वाचला तेव्हा मला आतून हदरायला झालं, म्हणून मी तुम्हाला येथे बोलवले। हे घ्या, वाचा। हे बघा मिस्टर शिंदे, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं। तुमची मुलगी खूप हुशार आहे। लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना पालकांनी व शिक्षकांनी मिळून जसा हवा तसा आकार देता येऊ शकतो। मुलांचं डोकं कम्प्युटरच्या हार्ड डिस्क सारखे असते, आपण जे काही शिकू ते त्यामध्ये साठवतात। आज तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यात आजी आजोबांच्या विरोधात जो विचार पेरताय पुढे जाऊन तो शिकेल, त्याच लग्न होईल, त्याला मुलं होतील, त्या मुलांना त्याने तुमच्यापासून दूर केलं तर तुम्हाला कसं वाटेल? माझी माफी मागू नका। माफी मागायचीच असेल तर तुमच्या आई वडिलांची मागा, कारण तुम्ही त्यांचे मन दुखावले आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला नक्कीच माफ करतील। कारण मुलानं कितीही चुका केल्या तरी आई वडील त्यांच्या चुका माफ करतात। हो मॅडम, मी माझ्या आई वडिलांचा फार मोठा गुन्हेगार आहे व माझ्या मुलीचाही। मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी रेखाला व तिच्या आजी आजोबांना कधी अंतर देणार नाही। चला तर आपण तुमच्या घरी जाऊया, तुमचे आई वडील तुमची वाट पाहत आहेत। आजच्या युगात बहुतेक जण